गुड आफ्टरनून स्टुडंट सायन्स पार्ट टूचा लेसन नंबर थर्ड लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑरगॅनिझम पार्ट टू हा लेसन आपण चालू केला या लेसनमध्ये आपण आपले तीन लेक्चर झाले या तिन्ही लेक्चरमध्ये हा आपण पहिल्यांदा रिप्रोडक्टिव म्हणजे काय सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय ह्युमन रिप्रोडक्टिव सिस्टीम इन मेल अँड फिमेल हे सगळे पॉइंट पाहिलेले आहेत आज आपण नवीन पॉईंट चालू करतोय गॅमेट फॉर्मेशन बघा वॉट इज मीन बाय गॅमेट फॉर्मेशन बोथ गॅमेट दॅट इज अ स्पर्म अँड ओहिम आर फ्रॉम्ड बाय अ मिऑसिस बघा बोथ गॅमेट म्हणजे कोणते तर मेल आणि फिमेलचे मेल आणि फिमेल मेल आणि फिमेलचे जे काही गॅमेट्स आहेत हे मिळून काय तयार झाले तर दे स्पम अँड व्हॅक्यूम आर फ्रॉम्ड बाय अ मिऑसिस तिला त्याला आपण काय म्हणतो मेओसिस स्पर्म आर प्रोड्युस्ड इन स्टेस्टीज ऑफ मॅन फ्रॉम बिगिंग ऑफ अ मॅच्युरेशन प्र्युबरिटी टील तीथ हाव एवर इन केस ऑफ वुमन ॲट द टाईम ऑफ बर्थ देअर आर टू टू थ्री टू टू फोर मिलियन इन मॅच्युअर ऑक्टीज इन ओव्हरी ऑफ अ फिमेल पिट्यूस म्हणजे काय तर बघा की ज्यावेळी गॅमेट फॉर्मेशन होत असतं म्हणजे एखादं नवीन जसं की मेल आणि फिमेलचं झायगोट होतं झायगोट होते, होते म्हणजे काय तर स्पम आणि ओ व्हॅक्यूम काय असतात एकत्र येतात मेलचं स्पम आणि फेमेलचं एक किंवा व्हॅक्यूम हे काय होतात ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी तिथं काय तयार होत असते तर झायगोट तयार होत असते आणि ही झायगोट तयार होत असताना मॅन फॉर अ बिगिनिंग ऑफ अ मॅच्युरेशन मॅन्स माणसाचं काय असतं तर मॅच्युरेशन टील देत म्हणजे त्याचे जे स्पम तयार होतात गॅमेट फॉर्मेशनमध्ये मेलचे जे स्पम तयार होतात ते आफ्टर देत म्हणजे मरेपर्यंत त्या जेंट्समध्ये स्पम तयार होत असतात हावेवर इन केस ऑफ वुमन ॲट द टाईम ऑफ बर्थ पण वुमनमध्ये काय आहे की त्यांच्यामध्ये जे स्पम असतात ते टू टू फोर मिलियन इनमॅच्युअर ऑक्टिजन ओरी ऑफ फिमेल फीचर्स आणि पण मेलमध्ये ज्या काही स्पम तयार होतात त्यात इज व्हॅक्यूम एज जे तयार होतात ते त्यांचे कसे असतात तर बर्थपासून टू टू फोर मिलियन एवढे बर्थ तिथं प्रेझेंट असतात ॲनो ऑक्टिज मॅच मॅच्युरीज अँड इट रिलीज फ्रॉम अ ओव्हरी एव्हरी मंथ फ्रॉम द बिगिनिंग ऑफ मॅच्युरिटी अप टू एज ऑफ मेनोपॉज ॲप्रॉक्झिमेटली फोर्टी फाईव्ह इयर्स ऑफ एज बघा म्हणजे काय आहे तर फिमेलचा फोर्टी फायव्ह एजपर्यंतच फीमेल काय होऊ शकतात ले, लेडीजमध्ये स्पम तयार होऊ शकतात पण जेंट्समध्ये मरेपर्यंत रिप्रोडक्टिव ऑर्गन हे तयार होत असतात फिमेलमध्ये फक्त वयाच्या फोर्टी फायव ते फिफ्टी एजपर्यंतच रिप्रोडक्टिव ऑर्गन हे तयार होतात मेनोफ इज द स्टॉपेज ऑफ अ फंक्शनिंग ऑफ अ फ्युमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम मोनोफॉजेस म्हणजे काय तर ज्यावेळी फिमेलच्या शरीरामधले रिप्रोडक्टिव सिस्टीम ही स्टॉप होते त्याला काय म्हणतात तर मेनो ऑफ पॉजेस त्याला काय म्हणतात मेनो पॉजेस ॲट दी एज ऑफ अबाउट फोर्टी फाय टू फिफ्टी इयर्स पंचेचाळीस ते पन्नास वर्षापर्यंतच फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हे फिमेलमध्ये होऊ शकतात सिक्रिएशन ऑफ अ हार्मोन्स कंट्रोलिंग द फंक्शन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आयदर स्टॉप ऑफ बिकम्स इरेग्युलर दिस कॉल द मेनोपॉज म्हणजे काय आहे तर बघा ज्यावेळी रिप्रोडक्शन होत असतं त्यावेळी फिमेलच्या शरीरामधले जे हार्मोन्स आहेत ते कसे होतात कंट्रोलिंग द फंक्शन ते काय करतात करता तर कंट्रोल करतात वेगवेगळ्या फंक्शनला ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम अँड दीज कॉजेस अ मेनोफॉज आणि त्यालाच आपण काय म्हणतात तर मोनोफॉज करू म्हणतो म्हणजे व बघा रि गॅमेट फॉर्मेशन म्हणजे काय तर मेल आणि फिमेलमध्ये ज्यावेळी स्पम आणि व्हॅक्यूम तयार होतात मग मेलमध्ये स्पम कुठं तयार होतात तर पेनीजमध्ये आणि व्हॅक्युममध्ये कुठं तयार होतात तर विघ्निनामध्ये फिमेलच्या व्हॅक्युम हे तयार होत असतात फॉर्मड बाय मिओसिस मिओसिसमध्ये तयार होत असतात त्यानंतर आहे बघा ज्यावेळी मेल मेलचं रिप्रोडक्टिव ऑर्गन हे त्याच्या डेथपर्यंत असतं पण फिमेलचं रिप्रोडक्टिव ऑर्गन हे त्याच्या वयाच्या फक्त लेडीजच्या फोर्टी फाय टू फिफ्टी इयर्सपर्यंतच फिमेलमध्ये रिप्रोडक्टिव सिस्टीम होत असते बघा आता गॅमेट फॉर्मेशन झालं स्पम आणि व्हॅक्यूम तयार झालं पण स्पम आणि व्हॅक्यूम ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी तिथे काय तयार होतं तर फर्टिलायझेशन जे आहे गोट तयार होतं बघा फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियम युनि युनियन ऑफ स्पम अँड व्हॅक्यूम इज कॉल्ड ॲज अ फर्टिलायझेशन म्हणजे मेल आणि फिमेल हे एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर तिथं फॉर्मेशन ऑफ अ झायगोट तयार होतं आणि झायगोट तयार होतं म्हणजेच तिथं स्पर्म व्हॅक्यूम एकत्र येतात हीच प्रोसेस इज कॉल ॲज अ फर्टिलायझेशन आणि त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो तर फर्टिलायझेशन फर्टिलायझेशन इन अ इंटरनल इन अ ह्युमन्स आणि फर्टिलायझेशन ही इंटरनल इन अ फॉर्मेशन ऑफ झायगोड बाय युनियम ऑफ स्पर्म अँड व्हॅक्यूम इज कॉल्ड ॲज अ फर्टिलायझेशन या प्रोसेसला आपण काय म्हणतो तर फर्टिलायझेशन फर्टिलायझेशन इन अ इंटरनल इन ह्युमन्स आणि हे फर्टिलायझेशन ह्युमन्सच्या इंटरनल ऑर्गन म्हणजे म्हणजे आतील भागांमध्ये होत असतं सीमेन इज अ इंजक्टिले इंजक्टिलेटेड इन अ व्हॅजिना ड्युरिंग अ कॉप्युलेशन बघा सीमेन म्हणजे काय सीमेन इज इंजॉक्कुलेटेड इन अ व्हॅगलिना ड्युरिंग कॉ कौ, कॉप्युलेशन स्पम इन द नंबर ऑफ फ्यू मिलियन स्टार्ट देअर जर्नी बाय द रूट ऑफ व्हॅजिना युट्रीज आणि ओविडक्ट वन ऑफ दोज फ्यू मिलियन्स स्पर्म फर्टिलाइज द ओनली वैक्यूम प्रेजेंट इन द ओविड म्हणजे काय तर बघा ज्यावेळी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पेन्समध्ये फिमेलचे जे काही गॅमेट तयार होत असतात ते गॅमेट काय होतात तर फ्यू मिलियन्स कितीतरी मिलियन्समध्ये आपल्याला ते स्पंब पाहायला मिळतात पण ज्यावेळी फिमेलच्या रिप्रोडक्टिव सिस्टीममध्ये एखादा स्पम ओव्हरी तयार होत असती त्यावेळी ती काय करते ती स्टार्ट देअर जर्नी तिची जर्नी स्टार्ट करती कुठून करते व्हॅजीनं फोपासून करती युटिरीजमध्ये करते आणि नंतर ती काय करते तर ओव्हीडक्टमध्ये म्हणजे आपण ह्या फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टीममध्ये पाहिलं होतं ज्यावेळी पेन्स मेलचे पेन्स आणि फिमेलचे वेजिना हे एकत्र एकत येतात हे एकत्र आल्यानंतर या पेनरीजमधून या युट्रीजमधून हे जे काही ओविडक्ट आहे इथून ते स्पर्म येऊन या मध्ये काय होतात तर तयार होतात आणि या मध्ये जे की लेडीज ज्यावेळी प्रेग्नेंट असतात त्यावेळी तेही त्या युटिरेजमध्ये आपलं बाळाला काय करतात तर वाढवत असतात म्हणजे आपण जे खाल्लेलं अन्न वगैरे आहे ते त्या या ओविडक्टमधून या युटिरिजमधून त्या बाळांना त्या काय करत असतात तर देत असतात म्हणजे बघा फ्यू मिलियन्स कितीतरी मिलियन्स स्टार्ट देअर जर्नी बाय द रूट ऑफ अ व्हॅग्लिना युटरीज आणि ओविडक्ट वन ऑफ दोज फ्यू मिलियन स्पर्म फर्टिलायज द ओनली वन वैक्यूम प्रेझेंट इन द ओविडक पण मेलमधले कितीतरी स्पम असतात पण फिमेलमधले ओनली वन वैक्यूम प्रेझेंट इन ओविडक मेलचा एकच असतो तर मेलचे भरपूर असे स्पर्म असतात पण फिमेलचा एकच एकच स्पर्म वैक्यूम तिथं प्रेझेंट असतो फ्रॉम दी एज ऑफ फिब्रॅरिटी अप टू मेनोफॉज फ्रॉम टेन टू सेवन्टीन इयर्स ऑफ एज अप टू फोर्टी फाय टू फिफ्टी इयर्स अँड व्हॅक्यूम इज रिलीजड एव्हरी मंथ फ्रॉम द ओरी दॅट इज आऊट ऑफ टू टू फोर मिलीयन ओवा ॲप्रॉक्झिमेटली बघा दहा ते सतरा वर्षांमधून लेडीजमध्ये एम सी म्हणजे काय तर तुमची जी मेस्ट्रो मॅनेस्ट्रिकली सायकल एम सी आपण त्याला म्हणतो ती चालू होत असते आणि ती ज्यावेळेस चालू होत असते ती सतरा ते फोर्टी फाय टू फिफ्टी इयर्सपर्यंत चालू असते यामध्ये जे की रिलीज एवरी एव्हरी मंथ आपली म आ, ट्वेंटी एट टू थर्टी डेजनंतर येणारी जे काही पिरियड्स आहेत त्यामध्ये काय होत असतात तर नवनवीन एव्हरी मंथला एक ओव्हरी एक व्हॅक्यूम काय होत असतो तर तयार होत असतो टू टू फोर मिलियन हुआ ॲप्रॉक्झिमेटली आणि दोन ते चार मिलियन्स असेच ओव्हरीज तिथं काय होतात तयार होतात ओनली फोर हंड्रेड ऑक्टाईज आर रिलीज अप टू एज ऑफ मेनोफॉज रिमेनिंग ऑक्टाईज अंडरगो डिजनरेशन आणि मोनोपॉज म्हणजे वयाच्या फोर्टी फाय टू फिफ्टी एजपर्यंत चारशे ऑक्टाईज आपल्या शरीरामध्ये काय होत असतात तर तयार होत असतात रिमेनिंग ऑक्टाईज अंडरगोज डीजनरेशन आणि काय होतात ते ऑक्टायज अंड नंतर अंडगो रिजनरेशन होतात पुन्हा ते रिजनरेट व्हायला सुरुवात लागते होते म्हणजे फर्टिलायझेशन म्हणजे काय तर स्पम आणि व्हॅक्यूम मिळून जो जायगोड तयार होतो दिस इज कॉल्ड ॲज अ फर्टिलायझेशन आणि फर्टिलायझेशन हे आपल्या बॉडीच्या इंटरनल ऑर्गनमध्ये होत असतं आणि या होत असताना यामध्ये स्पम ऑफ नंबर इन फ्यू मिलियन्स जे मेल की मेलकडून मिळालेले स्पम असतात हे खूप म्हणजे कितीतरी मिलियन्स असतात बट आपल्या शरी पण फिमेलमधला जो व्हॅक्यूम असतो तो ओनली वन व्हॅक्यूम प्रेझ असतो इन एव्हरी मंथ प्रत्येक मंथला तो फक्त एकच व्हॅक्यूम काय होत असतो तर प्रेझेंट असतो आणि आपले आ, मेनोपॉज पर्यंत फोर हंड्रेड व्हॅक्ट्यू ऑक्टाईज आपल्या शरीरामध्ये काय होत असतात तर तयार होत असतात बघा त्यानंतर आहे ऑक्टाईज रिलीज फ्रॉम ओव्हरीज ड्युरिंग फ्यू मंथ नियरिंग द एज ऑफ मोनोपॉज मोनोपॉज आर 40 to 50 years old. The ability of division has been uh, diminished till now. Due to this, they cannot complete mitotic division properly. If such octaves are first fertilized, the newborn produced from then may be with some abnormalities like don's. सिंड्रोम त्याला काय म्हणतात तर सिन सिंड्रोम uh, म्हणतात म्हणजे स्पम आणि ऑक्टाईज म्हणजे स्पम किंवा गॅमेट म्हणू आपण त्याला गॅमेट एक मेल आणि एक फिमेल गॅमेट म्हणून ज्यावेळी गोड फर्टिलायझेशन होतं त्यानंतर एक न्यू बॉर्न तयार होतं धीज लाईक डो दो, दो, सिंड्रोम असं त्याला आपण म्हणत असतो त्यानंतर बघा डू यू you नो know डेव्हलपमेंट अँड बर्थ हे पॉईंट आपल्या एक्झाममधून कट झालेले आहेत तरी जस ओव्हरलुक करूया हे आपल्याला एक्झामला नाहीत बघा सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग म्हणजे मग आपल्या एक लेडीज एक जेंट्स यांमध्ये सेक्स डिटर्मिनेशन कसं तयार होतं हे जी इन्फॉर्मेशन दिले द क्रोमोझोम नंबर इन जम सेल प्रोड्युसिंग द गॅमेट्स आर ॲट डिप्लॉड दॅट इज टू इयर इट इन्क्लूड्स टू ट्वेंटी पेयर्स ऑफ अ ॲटोसम्स अँड वन पेयर ऑफ अ सेक्स क्रोमोझोम दॅट इज फोर्टी फोर एक्स क्रोमोझोम आणि फोर्टी फोर एक्स वाय क्रोमोजोम बघा सेक्स डिस्टर्मिनेशनमध्ये काय झाले जे गर्ल स्पर्म दिल्यात स्पर्म म्हणजे मेल आणि ऑक्टाईज म्हणजे फिमेल यांमध्ये एक्स वाय मेलमध्ये काय आहे तर एक्स वाय क्रोमोझोम आहेत आणि फिमेलमध्ये कसे आहेत तर एक्स एक्स क्रोमोझोम प्रेझेंट आहेत पण ज्यावेळी एक्स वाय आणि एक्स क्रोमोझोम झायगोट फॉर्मेशन होतं किंवा ते ज एकत्र येतात त्यावेळी तिथून काय तयार होतं तर पहिल्यांदा एक्स एक्स तयार होतं नंतर काय तयार होतं तर एक्स वाय म्हणजे फिफ्टी पर्सेंट गर्ल आणि फिफ्टी पर्सेंट बॉईज असं तिथं तयार होत असतं दीज जम सेल डिवायडेड बाय मिओसी ड्यू टू दीज गॅमेट्स कंटेन ओनली हॅप्लॉईड नंबर ऑफ क्रोमोझोम दॅट इज ट्वेंटी टू एक्स अँड ट्वेंटी टू वाय टू टाईप्स ऑफ फर्म आर प्रोड्युस्ड ॲज ट्वेंटी टू एक्स आणि ट्वेंटी टू वाय वेअर ॲज ऑक्टायज आर प्रोड्यूसर म्हणजे बघा स्पममध्ये एक्स वाय असे ट्वेंटी टू क्रोमोझोम एक्स टॅन ट्वेंटी टू क्रोमोझोम वायचे असे मेलमध्ये प्रोड्यूस होत असतात पण फिमेलमध्ये ऑक्टाईजमध्ये फक्त ट्वेंटी टू क्रोमोझोमच तयार होतात म्हणजे फिमेलमध्ये एक क्रोमोझोम तयार होतो तर मेलमध्ये दोन क्रोमोझोम काय होतात तर तयार होत असतात धिस इज द जनरल इन्फॉर्मेशन त्यानंतर आहे बघा डेव्हलपमेंट ऑफ बर्थ बघा डेव्हलपमेंट ऑफ बर्थ हाही पॉईंट एक्झाममध्ये नाही द झायगड फ्रॉम डब आफ्टर फर्टिलायझेशन इन द ओविडक अंडरग्रो रिपेटेड मायटोटिक डिव्हिजन अँड एम्ब्रिओ इज फ्रॉम मॅन व्हाईल इट इज अ पुश्ड टुवर्ड्स अ युरिट्रीज बघा मेन व्हाईल म्हणजे काय हे तर आपले आई ज्यावेळी आपल्या बाळाला जन्म देत असती त्यावेळेस ती ता एम्ब्रिओ इज फ्रॉम काय होतं तर मायट झायगोट झाल्यानंतर ती ओविडक्टमध्ये असते ओविडक्टमधून पेरिज पेनिजमधून ती अंडरग्रोज रिपीटेड मायटोटिक डिव्हिजनमध्ये येते म्हणजे तिथं एम्ब्रिओ तयार होतो आणि एम्ब्रिओ झाल्यानंतर ती पुश टुवर्ड्स दी युरिट्रीज आणि ती काय करते फिमेलच्या युरिट्रीजमध्ये म्हणजे बघा आपण या डायग्राममध्ये बघितलं आहे बाळाला ती कुठे साठवून ठेवते तर या युरिट्रीजमध्ये ती त्या आपल्या बाळाचं काय करत असते तर पालन पोषण ती त्या युरिट्रीजमध्ये करत असते वन्स इट रिचेस द युरिट्रीज इट इज अ इम्प्लांटेड अँड अ फर्दर डेव्हलपमेंट ऑकर्स आफ्टर अ इम्प्लॅन्टेशन इन ऑर्गन ॲज अ प्लॅसेंटा प्लॅ प्लॅसेंटा म्हणजे काय तर एक नाळ जी की आईची त्या बाळाबरोबर जोडलेली असते इज फ्रॉम द फॉर्म सप्लाय ऑफ फूड मटेरियल ड्युरिंग द ग्रोथ इन युरिट्रीज आणि त्या युरिट्रीजमध्ये ती आपल्या नाळेद्वारे त्या बाळाला पिऊ पोच करत असते एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड अप्रॉक्झिमेटली विदिन नाईन मंथ आफ्टर द फर्टिलायझेशन फर्टिलायझेशन झाल्यानंतर कमीत कमी नऊ महिन्यामध्ये ते बाळ आपल्या शरीरा आईच्या पोटामध्ये काय होत असतं तर वाढत असतं इथे ज ग्रोथ ऑफ अँड एम्ब्रिओ हे काय आहे तर डेव्हलपमेंट अँड बर्थ आणि ग्रोथ ऑफ अँड एम्ब्रिओ असे पॉईंट आहे हे दोन्ही पॉइंट डेव्हलपमेंट अँड बर्थ नंतरचा पॉईंट आहे मॅनेस्ट्रियल सायकल दॅट इज त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात ई एम सी ही ही जी सायकल आहे ही फक्त फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टीममध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणजे गर्ल्स आणि लेडीजमध्ये ही सायकल पाहायला मिळते यामध्ये बघा फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम अंडरकोस सम चेंजेस आहे सर प्र्युब्रिरिटी अँड दो चेंजेस रिपीट ॲट द इंटरवल ऑफ एवरी ट्वेंटी एट टू थर्टी डेज प्र्युब्रुरिटी म्हणजे काय की ज्या मुली वयात आलेल्या असतात फॉर एक्झाम्पल एज थर्टीन टू फोर्टीन तेरा ते चौदा वर्षानंतर ज्या मुली वयात येतात त्यांना काय येत असते तर मॅनेस्ट्रियल सायकल म्हणजे एम सी येत असते आपण म्हणतो की दर मंथला ब्लडिंग होतं म्हणजेच काय तर मॅनेस्ट्रिय सायकल आणि हे जे चेंजेस आहेत ते रिपीट होतात इंटरव्हल ऑफ एव्हरी ट्वेंटी एट टू थर्टी डेज अठ्ठावीस ते तीस दिवसांनी प्रत्येक महिन्याला हे येत असतात दीज रि रिपीटिव चेंजेस आर कॉल्ड ॲज अ मॅन्युस्ट्रीय सायकल यालाच काय म्हणतात तर मॅन्युस्ट्रीय सायकल मॅन्युस्ट्रीय सायकल इज अ नॅचरल प्रो प्रोसेस ही एक नैसर्गिक पद्धत आहे कंट्रोल बाय फॉर फोर हार्मोन्स आणि ही एका चार हार्मोन्सनी कंट्रोल केली जाते दोन फोर हार्मोन्स आर मग ते कोणते हार्मोन्स आहेत एक आहे बघा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन दॅट इज यफ यस यच पहिला आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग सायक हार्मोन यफ यस यच सेकंड आहे ल्युटिनायझिंग हार्मोन यल एच एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन वन ऑफ द सेवरल फॅसियल ऑफ फॉलिकल्स इन ओरी स्टार्ट टू डेव्हलप अलँग द ऑक्टाईट प्रेझेंट इन इट अंडर द इफेक्ट ऑफ फॉलिकल्स टुम्युलेटिंग हार्मोन आणि दीज डेव्हलपिंग फॉलिकल्स सिक्रिट एस्ट्रोजन म्हणजे काय आहे बघा हे जे फुल्ली ग्रोन फॉलिकल्स आहेत तुमच्या ह्या युरिटरीजमध्ये प्लॅटेनरी ग्लांड्समध्ये जे काही फॉलिकल्स आहेत हे फॉलिकल्स काय करतात तर डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रिट्स यांना सिक्रिट कोण करते आहे तर ॲस्ट्रोजन सिक्रिट करते कोण सिक्रिट करतं ॲस्ट्रोजन आणि एंडोपॅरिट्रियम एंडोपॅरिट्रीयम एंडोपॅरिट्रीयम ऑफ युरिट्री स्टार्ट टू डेव्हलप ड्युरिंग फर्स्ट सायकोल ऑर रिजनरेट ड्युरिंग अ सबसिक्वेंट सायकल अंडर द इफेक्ट ऑफ एस्ट्रोजन आणि या एस्ट्रोजनमुळेच काय होतात तर आपल्या युरिट्रीजमध्ये चेंजेस होतात मुळे युरिट्रीजमध्ये काय होतात तर चेंजेस होतात पिरियड ऑफ मॅन्यु मॅन्युस्ट्रेशन पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ अ एंड्रोमेट्रियम म्हणजे काय तर आपल्या ओरिजमध्ये आपल्या शरीराच्या आतमध्ये जी होरी आहे त्यामध्ये एंडोपॅरिटरिजम होतात कशामुळे होतात तर ॲस्ट्रोजनमुळे होतात ॲस्ट्रोजन कशामुळे डेव्हलप होतं तर फुल्ली ग्रोन इन फुल्ली स्टिम्युलेटिंग फॉलिकल्समुळे तयार होतात तर त्यानंतर जे आपले ओरीज आहे ह्या ओरीज काय होतात ओ ह्या ओरीजमध्ये आपल्याला डेव्हलपिंग फॉलिकल सिक्विस एस्ट्रोजन्स एंडोमेट्रियम ऑफ युरिड्री स्टार्ट टू डेव्हलप ड्युरिंग फर्स्ट सायकल अँड रिजनरेट ड्युरिंग सबसिक्वेन्स सायकल अंडर द इफेक्ट ऑफ ॲस्ट्रोजन ॲस्ट्रोजनवर हे जे सायकल पाहायला मिळते आणि डेव्हलपिंग फॉलिकल कम्प्लिट इज डेव्हलप आणि हे ॲस्ट्रोजन जर कंप्लिटली डेव्हलप झाले ते डेव्हलप झाल्यानंतर इट ब्रस्ट अंडर द इफेक्ट ऑफ अ ल्युटिनायझिंग हार्मोन या जे काही तुमचे ॲस्ट्रोजन होते या ॲस्ट्रोजनवर काय होतं तर नंतर या हॅ ॲस्ट्रोजनवर पुन्हा यलयज म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोनचा इफेक्ट होतो किंवा अटॅक्ट होतो अटॅक झाल्यानंतर तुमचं ॲस्ट्रोजन काय होतं ब्रस्ट होतं ब्रस्ट होतं म्हणजे फुटतं हा हे ॲस्ट्रोजन फुटल्यानंतर ह्या हॅस्ट्रोजनमधून काही स्पम आपले काय होतात तर बाहेर फेकले जातात आणि ल्युटिनायझिंग हार्मोन इ अफेक्ट केल्यानंतर तिथं ऑक्टाईट रिलीज होतात काय तयार होतात ऑक्टाईज काय तयार होतात आपले ऑक्टाईज ऑक्टाईज म्हणजे एग्स अंड तयार होतात आणि हे अंडे नंतर काय होतात दिस इज कॉळ्याच ओव्हलायझेशन आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतो तर ओव्हलायझेशन म्हणतो रिमेनिंग टिश्यू ऑफ द ब्रस्ट फो फॉ फॉलिकल फॉर्म्स द कार्पेस ल्युटिनियम आणि यानंतर हे फुटल्यानंतर त्यामधूनच काय बाहेर पडतं ते कार्पेस ल्युटिनियम कार्पेस ल्युटियम काय होतं तर बाहेर पडतं कार्पेट लुस ल्युसियम पुन्हा काय सिक्रीट करतं तर प्रोजेस्टोरॉन कार्पेस ल्युटियम काय सिक्रीट करतं तर प्रोजेस्टुर सिक्रीट करतं आणि प्रोजेस्टस्ट्युरॉन सिक्रीट करतं कार्पेसमध्ये आणि या प्रोजेस्टुरॉनमध्ये प्रेग्नेन्सी राहते म्हणजे काय होते तर तिथं एंडो तिथं नंतर तिथं नंतर एंडोमॅट्रियम हे एक ग्लँड तयार होतं एंडोमॅट्रियम हे ग्लँड तयार होतं आणि हे तयार झाल्यानंतर बिगिनिंग ऑफ अ न्यू मॅन्युच्यरेशन म्हणजे तिथं एक झ एम्ब्रिओ तयार होतो झायगोड तयार होतो आणि तिथे नंतर काय होतं तर एक नवीन बेबी तयार होतो म्हणजे काय आहे तर मॅन्युस्ट्रियल सायकल म्हणजे काय आहे ती प्लब्ल पबलिटी वयामध्ये येते म्हणजे ती वयात तेरा ते चौदा एजमध्ये येते त्यामध्ये फोर हार्मोन आहेत यफ यस एज म्हणजे फॉलिकल स्ट्युम्युलेटिंग हार्मोन आहे ल्युटिनायझिंग हार्मोन आहे ॲस्ट्रोजन आहे आणि प्रोजेस्टोरन आहे हे एकमेकावर अवलंबून आहेत ज्यावेळी फॉलिकल स्ट्युम्युलेटिंग हार्मोन रिॲक्ट करतात किंवा अटॅक करतात त्यावर ॲस्ट्रोजनवर ते अटॅक करतात आणि ल्युटिलायझिंग हार्मोन हे प्रोजेस्ट्युरियांवर अटॅक करतात आणि ह्या दोन्हीचं रिॲक्टंट होतं हे दोन्ही ॲस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्युरियान रिॲक्ट होतं इन मॅन्युस्टिरिलायजेशनमध्ये आणि त्यानंतर ते पुन्हा ओहलायजेशन होतं ओहलायजेशनम होतं म्हणजे एग्स तयार होतात ॲस्ट्रोजन आणि प्रोजेस्टुरियांमध्ये आणि हे ज्यावेळी एग तयार होऊन ते फुटतात त्यावेळी तिथं काय तयार होतं ओहोलायजेशन तयार होतं आणि जर ते फुटले नाही किंवा ते ज्यावेळी ओव्हलायजेशन होतात म्हणजे स्पर्म काही बाहेर येतात काही आत जातात त्यानंतर पुढच्या पॉईंटमध्ये आहे बघा इफ ऑक्टाईज इज नॉट फर्टिलाइजड विदिन ट्वेंटी फोर आवर्स आणि ते ऑक्टाईज ती अंडी दर चोवीस तासामध्ये फर्टिलाइज नाहीत झाली म्हणजे झायकोट नाहीत कार्पेस ल्युक्टिमन बिकम्स इनॲक्टिव्ह त्यावेळी तिथं तयार झालं जे जे कार्पेस असतं ते काय होतं इनॲक्टिव्ह होतं ते तयार होत नाही अँड ट्रान्सफॉर्म इन टू कार्पेस ॲलिबिकेना आणि ते ट्रान्सफर कशामध्ये करतं तर कार्पेस ॲबलिनिकामध्ये ते ट्रान्सफर करतो डू तू ड्यू टू दिस सिक्रेशन ऑफ ॲस्ट्रोजन आणि प्रोजोस्टुरान स्टॉप कम्प्लिटली आणि इथं जे आ, आ, सिक्रेशन होतं साठवून ठेवण्याची जी क्षमता होती ॲस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनची ती काय होते पूर्णपणे स्टॉप होते आणि एंडोमेट्रियम स्टार्ट टू ड्रि डिजनरेट इन ॲबसन्स ऑफ दीज टू हॉर्मोन्स आणि एंडोमेट्रियम हे पुन्हा ते दोन्ही हार्मोन रिजनरेट करू लागतं म्हणजे ते पुन्हा डिजनरेट होऊ लागतं टिश्यूज ऑफ डिजनरेटिंग एंड्रोमेट्रियम अँड यू अनफर्टिलाइजड व्हॅक्यूम आर डिस्कर्टेड आउट थ्रू व्हॅजिना दिस इज अन अॅक्युमपांटेड विथ कंटिन्युअसली ब्लिडिंग आणि जर फर्टिलायझर झालं नाही अनफर्टिलाइज झालं तिथं डिजनरेज झालं तर टिश्यू काय करतात एन्डोमॅट्रियम आणि अनफर्टिलाइझड व्हॅक्यूम म्हणजे हे जे एग्ज व्हॅक्यूम होते होता 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 ते काय होतात तर आपल्या वॅग्निनामध्ये जातात आणि तिथून पुन्हा रि ब्लिडिंग कंटिन्युअसली काय होतं तर ब्लिडिंग चालू होतं आणि ब्लिडिंग कंटिन्युअसली ॲप्रॉक्झिमेटली फॉर फ्यू डेज आणि ते पुन्हा पाच दिवस कंटिन्यू चालू राहतं दिस इज कॉल्ड ॲज अ मॅनिस्टरायजेशन आणि त्याच प्रोसेसला काय म्हणतो आपण मॅनिस्टरायजेशन म्हणजे काय आहे ज्यावेळी ॲस्ट्रोजन आणि प्रो प्रोजेस्ट्रोजन सिक्रेशन करण्याचं थांबवतात होता, स्टॉप होतात त्यावेळी तिथं काय होतं तर व्हॅक्यूम हा डिस्कार्डेड होतो तो तयार होत नाही आणि तो वॅगलिनामध्ये जातो आणि आपलं ब्लडिंग चालू होतं जर इथं फर्टिलाइज झालं तर आपलं ब्लडिंग होत नाही म्हणजे तिथं काय तयार होतात तर प्रेग्नेन्सी राहते म नंतर अनलीज द ऑक्टाईट इज फर्टिलाइज्ड अँड एम्ब्रिओ इज इन दिस प्रोसेस इज रिपीटेड एव्हरी मंथ फर्टिलाइज नाही झालं तर ती प्रत्येक महिन्याला तयार होत असते इफ द एम्ब्रिओ इज अ इन रेपिटेशन ऑफ धीस सायकल इज अ टेम्पररी स्टॉपड टील द पॅच्युरेशन अँड देअर फोर पिरियड ऑफ ब्रस्ट फीडिंग आणि ज्यावेळी काय होतं प्रेग्नेन्सी राहते त्यावेळी ती जी कोण लेडीज असते ती काय करते ब्रेस्ट फिडिंग नंतर रक्तस्राव पूर्णपणे बंद होतं नऊ महि म्हणजे ज्यावेळी ती प्रेग्नेंट राहिली त्या प्रेग्नेंट राहिल्यापासून नऊ महिन्यात त्या लेडीजचं ब्लडिंग हे पूर्णपणे स्टॉप होतं आणि नंतर ज्यावेळी बाहेर बाळ बाहेर येतं त्यावेळी तिला पुन्हा ब्लडिंग चालू होतं पण पिरियड ऑफ ब्रास्ट फिडिंग ती त्यावेळी काय करत असते तर बाळाला दूध देत असते मॅन्युस्ट्रक्चरिल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस अँड वुमन एक्सपिरियन्स सेवर पेन्स ड्युरिंग दिस पिरियड आणि या ही सायकल नॅचरल असली तरी यामध्ये वुमनला खूप त्रास असतो सेवर वीकनेस इज अ फील ड्यू टू हेवी ब्लीडिंग आणि जास्त ब्लिडिंगमुळे या या दिवसांमध्ये त्या महिलेला खूप विकनेस येतो देअर इज अ हायर पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन टू ड्युरिंग दिस ओव्हरऑल पिरियड आणि हा ओव्हरऑल पिरियडमध्ये तिला एखादं इन्फेक्शन होण्याची सुद्धा काय असते भीती असते ड्यू टू ऑल सच रिजन्स देअर इज नीड ऑफ रेस्ट अलॉंग विथ अ स्पेशल पर्सन हायजीन आणि या ले यावेळी या व्यक्तीला या खूप रेस्ट घेण्याची काय असते तर गरज असते म्हणजे आपण मॅन्युस्टिअली सायकल पाहिली या सायकलमध्ये चार हार्मोन आहेत हे लक्षात ठेवा एकावर एक आहेत एक म्हणजे ज पहिला जी पॉलिसिकल सिक्रेट होतं ते एस्ट्रोजनवर होतं एंडोमॅट्रियम म्हणजे काय अशा पद्धतीने ही सायकल बघा आपण राहिलेला पाठ पुढच्या तासाला बघूया